नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरिकांच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकर यांनी 9 दिवस मोठ्या श्रद्धेने श्री दुर्गा माता दौडच्या माध्यमातून आदिशक्ती तुळजाभवानी मातेचा जागर केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे पायिक होऊन श्री दुर्गा माता दौडची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. जातीपातीमध्ये पक्षामध्ये मतभेद आहेत, परंतु जेव्हा हिंदू म्हणून एक हो तेव्हा प्रांतभेद भाषाभेद पक्षभेद सर्व बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र यावे आणि धर्मासाठी कार्य करावं असं प्रतिपादन गुरुवर्य समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी यांनी व्यक्त केलाय. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त श्री दुर्गा माता दौंडचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. विजयादशमीच्या दिवशी श्री दुर्गा माता दौंड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक नेपती नाका नालेगाव येथे समारोप करण्यात आलाय. तसेच गुरुवर्य समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी यांच्या हस्ते विजयादशमी दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन करण्यात आलंय. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, संभाजी कदम, दत्तात्रय मुदगल, संतोष गेणाप्पा, नगरसेवक सचिन शिंदे, प्रकाश भागानगरे, देविदास मुदगल आदींसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामवरदायिनी आदिशक्ती तुळजा भवानी माता, प्रभुरामचंद्र आणि परम पवित्र भगवान ध्वज यांना वंदन करून आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या आणि त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या परंपरेचे पायक असलेले जे श्री शिवप्रतिष्ठानचे मावळे त्यांच्या या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत. आणि या निमित्तानं परमपूजनीय भिडे गुरुजींनी आपल्या धर्माची संस्कृतीची देव देश धर्माची जी परंपरा आहे शस्त्रपूजनाची आणि सीमोल्लंघनाची त्या परंपरेला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी टिकविण्यासाठी जी एक नीत आपल्याला घालून दिलेली आहे ती दुर्गा दौड आणि शस्त्रपूजन ही शिवप्रतिष्ठानचे जे धारकरी आहेत ते या ठिकाणी त्याचं पालन करतात ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण हिंदू समाजाचा एक सदस्य म्हणून या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी आदिशक्तीची 9 दिवस उपासना झालेली आहे आणि ज्यावेळी आपण आदिशक्तीची उपासना करतो त्यावेळी दोन गोष्टी घडत असतात. एक गोष्ट घडते ती आपल्या व्यक्तिगत लाभाची आपल्या आंतर्यामी घडत असते आणि दुसरी गोष्ट जी आहे ती समाजाच्या राष्ट्राच्या देशाच्या लाभाची घडत असते ती बाहेर घडत असते. आतमध्ये घडतं आदिशक्तीच्या उपासनेने उपासकाला संतुष्टी मिळते, समाधान मिळते, आत्मशांती मिळते. आपल्यामध्ये जातीवरून पक्षावरून संघटनेवरून त्या त्या स्तरावरचे मतभेद फक्त असावेत, परंतु हिंदू हा शब्द जेव्हा एकत्र येतो त्यावेळी हिंदू हितासाठी धर्महितासाठी मात्र आपण पक्षभेद प्रांतभेद भाषाभेद भाषाभेद हे सगळे भेद विसरून आपल्या धर्माचं जिथं हित आहे ते हित साधण्यासाठी स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ सुद्धा त्यागायला तयार राहू असा संकल्प आपण आज भगव्या ध्वजासमोर करायचा आहे. तसं वचन आई तुळजा भवानीला द्यायचं आहे. नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू झाल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये या प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक भागामध्ये दुर्गा माता दौडचं आयोजन केलं जातं आणि आज त्याचा विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती आज त्याचा एक समारोपाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आपल्या या परिसरामध्ये आज संपन्न होत आहे. त्याकरता उपस्थित सर्व मान्यवर सर्व समाजातील आपले सर्व मान्यवर मंडळी सर्व माता भगिनी आणि विशेष करून ज्यांच्या हस्ते आज छत्रपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला गुरुवर्य मंदार बुवा रामदासी. खरं तर गेल्या 9 दिवसापासून एक वेगळा कार्यक्रम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आणि राज्याच्या बाहेर देखील आयोजित केला जातो आणि या माध्यमातून खरं तर भिडे गुरुजींचा एक प्रयत्न आहे की तरुणांचं एक संघटन या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळा आदर्श घेऊन हे पुढं आलं पाहिजे. आणि जसं आता बुवांनी सांगितल्याप्रमाणे काळ जरी बदललेला असला तरी शस्त्र आपल्या दारामध्ये रांगोळी काढून उभं राहतो ते मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं आहे.
आणि सातत्याने याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे। हिंदू धर्मामध्ये अत्यंत चांगली एक प्रथा भिडे गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी नगर शहरामध्ये आपण सर्वजणांनी पुढे आणली आणि आज शस्त्रपूजन विजयादशमीचा आज जो दिवस आहे खरं तर अनितीवर आज नीतीचा विजय प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतो। समाजामध्ये जे कोणतं वाईट आहे त्याचा आज खऱ्या अर्थाने रावण दहनाच्या माध्यमातून त्याचे ते विचार असतील किंवा ती शक्ती असेल ती नष्ट करण्याचा आजचा हा दिवस आहे आणि विजयादशमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। मंदार गोवांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने धर्माचं राजकारण न होता धर्मासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि निश्चित उद्याच्या काळात आपले विषय आपला जो विचार आहे तो निश्चित इथून पुढच्याही काळात आमच्याकडून आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये कटिबद्ध राहू। जिथं जिथं धर्माचा विषय येईल तिथं राजकारण हे कदापि येऊन देणार नाही असं वचन आम्ही आपल्याला आणि या शस्त्रपूजनाच्या माध्यमातून देतो। सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। घटस्थापनेचे विजयादशमी चालणारा हा दुर्गा माता दौड आदरणीय संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 1985 साली सुरू झालेला हा उपक्रम बघता बघता अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा उपक्रम चालू झालेला आहे। या उपक्रमाचं निमित्त म्हणजे श्री शिव छत्रपती जन्माला यायच्या अगोदर ज्या जिजामातेंनी शिवनेरीवर असताना गर्भात असताना शिवाजी महाराज जर त्या शिवाईला देवीला काय मागणं मागितलं असेल तर ते मागणं नक्कीच असेल की या देशात चाललेला नंगनाथ या देशात चाललेला दुर्घोष या इस्लामी आक्रमणांनी चालवलेली अत्याचार हा थांबवण्यासाठी मला पोटी माझ्या पोटी असा मुलगा दे की या। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी अमोल भांबरकर अहमदनगर।